मी अगदी 5 मिनिटापूर्वी आपल्याला प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं। आम्ही न्यायदेवतेचे प्रचंड आभार मानतो। महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचे, शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या तमाम हितचिंतकांचे आम्ही आभार मानतो। आणि गेल्या 56 वर्षांची ही परंपरा अखंडित राहणार आहे याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे। आणि आपण बघाल दसरा मेळाव्याला काय उत्सव असेल तो। काही तुमचा हा पहिला दसरा मेळावा असणार आहे, त्या वेळेचा मेळावा ही तुमचा पहिला झाला का, काय एकंदरीत भावना आहे मला पहिला दसरा मेळावा शिवसेना? होय, मला खूप आनंद आहे की पहिला दसरा मेळावा आहे आणि तो इतक्या अशा घडामोडी हॅपनिंग आणि अत्यंत जल्लोषाच्या वातावरणात आम्ही तो साजरा करणार आहोत। या दसरा मेळाव्यामध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यातला ठसका दिल्लीपर्यंत पोहोचला होता। तो ठसका इतका जोरात होता की तिकडनं मुख्यमंत्री बोलले, मग इकडे काहीतरी राणे आणि त्यांची काहीतरी बडबड झाली। मला खात्री आहे की दसरा मेळाव्यातलं भाषण हे नुसतं ठसकेबाज नाही तर भल्याभल्यांच्या जिव्हारी लागणारं असेल। आणि होय, आम्हाला पुन्हा एकदा अभिमानानं सांगावं असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचा दरारा कायम असेल। काही नावावरून वाद झालाय असंही सांगितलं आलं होतं, याआधी नावावरून वाद झाला, बाळासाहेबांच्या विचारांचं आम्ही शिवसेना आहे, आता तुम्ही नाव घेतलं उद्धव बाळासाहेब, कुठेतरी बाळासाहेबांच्या नावाचा ध्वनी करताना काय कसं वेगळ्या प्रकारे वापर केला जातो? नाही, बाळासाहेबांचे शिवसैनिक नुसतं म्हणून चालत नाही। बाळासाहेबांचा शिवसैनिक खिलाडू वृत्तीने वागतो, उमदेपणाने राहतो, तो अशा पद्धतीने दसरा मेळाव्याला अडवणूक करू शकत नाही। बाळासाहेबांचा शिवसैनिक महिलांचा आदर करतो, बाळासाहेबांचा शिवसैनिक रामदास कदमांच्या सारखी वह्यात वक्तव्य करू शकत नाही। बाळासाहेबांचा शिवसैनिक हा लढाऊ आणि संघर्षशील आहे, तो असा सुरत मार्गे कुठेही पळून जाऊ शकत नाही। आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक हा निधड्या छातीने वार झेलणारा, वार करणारा आहे कुट कारस्थानामध्ये आणि जटिलतेने तो अडकत नाही। त्यामुळे खरी शिवसेना कोणाची, हा विचार कोणाचा हे जनता जाणून आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।